नमस्कार बालमित्रांनो, आपणा सर्वांचे ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. इयत्ता तिसरी विषय इंग्रजी युनिट 2 कॅन यू हे शिकणार आहोत. चला बाळांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते बघा. पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे तुम्हाला? ससा उडी मारताना दिसत आहे. त्यानंतर बेडूक सुद्धा उडी मारताना दिसत आहे. पक्षी उडत आहे, कुत्रा पळताना दिसत आहे आणि बदक सुद्धा चालताना दिसत आहे. मासा पाण्यात पोहताना दिसत आहे की नाही तुम्हाला बाळांनो? बघा. आणि ही जी दोन मुलं आहेत ही स्तब्ध शांत बसलेली दिसत आहे. चला तर आपण बघूया. कॅन यू लिसन रिपीट अँड सिंग विथ ॲक्शन. ऐका, माझ्याबरोबर म्हणा आणि हावभावासह हे गाणे म्हणा. कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट? कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग? कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड? कॅन यू रन लाईक अ डॉग? कॅन यू वॉक लाईक अ डग? कॅन यू स्विम लाईक अ फिश? अँड बी स्टील लाईक अ गुड चाइल्ड? As still as this. चला बाळांनो, तुम्हाला मी आता अर्थ सांगणार आहे. कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट? तुम्ही सशासारखे टुनटुन उडी मारू शकता का? कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग? तुम्ही बेडकासारखे उडी मारू शकता का? कॅन यू फ्लाय लाईक अ बर्ड? तुम्ही पक्षासारखे उडू शकता का? कॅन यू रन लाईक अ डॉग? तुम्ही कुत्र्यासारखे पळू शकता का? कॅन यू वॉक लाईक अ डक? तुम्ही बदक्यासारखे चालू शकता का? कॅन यू स्विम लाईक अ फिश? तुम्ही माशासारखे पोहू शकता का? अँड बी स्टील लाईक अ गुड चाइल्ड? तुम्ही चांगल्या मुलासारखे शब्द राहू शकता का? ॲज स्टील ॲज धीस, तुम्ही यासारखे बसाल का? चला आता मी तुम्हाला शब्दार्थ सांगणार आहे. कॅन यू तुम्ही करू शकता का? हॉप टुनटुन उडी मारणे. जम्प जम्प म्हणजे उडी मारणे. फ्रॉग म्हणजे बेडूक. फ्लाय म्हणजे हवेत उंच उडणे. लाईक च्यासारखे. ऑक चालणे. डक बदक. स्विम पोहणे. फिश मासा. स्टील शब्द. निश्चल ॲज धीस याप्रमाणे यासारखे.